झाली तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. ढोराळे ते लेंगरे मार्गावरचा पूल वाहून गेल्याने ढोराळेकरांची मोठी अडचण, लवकरात लवकर पूल बांधून देण्याची मागणी. तर खानापूर तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केलं आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने अनेक गावातील पूल वाहून गेले आहेत. खानापूर भागात असणाऱ्या ढोराळे गावातील ओढ्यावरचा पूल परवाच्या पुरात वाहून गेल्याने ढोराळे ते लेंगरे हा मार्ग पूर्ण बंद झाला आहे. गावातील बहुतेक शेतकऱ्यांची शेती याच मार्गावर असल्याने लोकांची अडचण झाली आहे. ओढ्यावरचा पूल तुटल्याने येणे जाणे बंद झाले असून लवकरात लवकर सदरचा पूल दुरुस्त करून घ्यावा अशी मागणी ढोराळे येथील ग्रामस्थांनी केली आहे. पूल बंद असल्याने शेतीकडे जाता येत नाही, परिणामी शेतीतील कामं खोळंबली असून लवकरात लवकर पुलाचे काम करून देण्यात यावे अशी मागणी ढोराळे ग्रामस्थांनी केली आहे. नमस्कार, मी अजितराव सावंत. काल ढगफुटी सदृश जी काही अतिवृष्टी झाली त्याच्यात ढोराळ्यातून लेंगरेला जाणारा हा जो काही आपण पूल बघताय तो पूर्णपणे पावसाच्या पाण्यानं खचून गेलेला आहे. आणि ढोराळ्यातून लेंगरेला जायला त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्यायी मार्ग नाही आहे. आणि पाण्याची प्रवाह एवढा मोठा होता की या पुलाच्या वरून जवळजवळ 10 फूट म्हणजे समोरच्या टेकड्यापासून इकडच्या या टेकड्यापर्यंत सुद्धा गाडीपर्यंत असा एवढा मोठा पूर या ठिकाणी आला आणि त्याच्यात पूर्ण पूल या ठिकाणी वाहून गेलेला आहे. त्याच्यामुळं मोटरसायकलसुद्धा किंवा जनावरं किंवा माणसं येणं जाणं पूर्णपणे सगळे येणं जाणं ठप्प झालेलं आहे. आणि जवळजवळ ढोराळेगावची 80% शेती ला जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळं माननीय आमदार साहेब असतील, माननीय तहसीलदार साहेब किंवा संबंधित जे काही प्रशासकीय अधिकारी असतील त्यांनी लवकरात लवकर लक्ष देऊन हा पुलाचं जे काही काम आहे ते लवकर करून लोकांना येण्या जाण्यासाठी हा पूल चालू करावा एवढीच सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमची मागणी आहे. आणि वजदारींचं आम्ही आभारी मानतो की त्यांनी या ठिकाणी येऊन याची पाहणी केली आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळावा आणि लवकरात लवकर हा पूल तयार करून मिळावा एवढीच मागणी. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.